हॅलो फ्रेंड्स, ओविज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्याला काही चटपटीत असं खावंसं वाटलं तर आपण घरच्या घरी कोणता पदार्थ बनवू शकतो जो की पटकन होणार आहे, तर आज आपण पटकन होणारा आणि खूप कमी साहित्य लागणार असा पदार्थ करणार आहोत, ज्याचं नाव आहे लसूण शेव, जी की करायला खूप सोपी आहे आणि खायला तर एकदम चविष्ट आहे. चला तर वेळ न घालवता करायला घेऊया लसूण शेव. चला तर लसूण शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. इथे जिरं घेतलेलं आहे 2 चमचे, निवडून घेतलेलं आहे मीठ, इथे 2 लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत, गावरान लसूण आहे, इथे हळद घेतलेली आहे 1 चमचा, ओवा, लाल तिखट, हा सोरा घेतलेला आहे शेव बनवण्यासाठी. आणि शेव करण्यासाठी इथं मी बारीक चिपळी टाकलेली आहे, मोठी शेव पण करू शकतो आपण. आणि इथं बेसन पीठ घेतलेलं आहे पावशर. तर लसूण शेव बनवण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगते महत्त्वाच्या. तर इथे आपण सर्वात अगोदर लसूण, ओवा आणि जिरं एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर हे का बारीक करून घ्यायचं, कारण आपण जेव्हा शेव करतो ते शेवमधून हे लसूण ओवा त्या साच्यातून बाहेर येत नाही आणि शेव चांगली पडत नाही, म्हणून हे मिक्सरला बारीक करायचं. आणि हे बारीक करताना आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि हे छानपैकी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आपण इथे लसूण, ओवा आणि जिरं छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे, इथं तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतायचं आणि हे मिश्रण जे आहे ते चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं. तर आपण लसूण ओवा आणि जिरं का सोडून घ्यायचं, तर जेव्हा आपण हे अख्खं म्हणजे ओबडधोबड जरी पिठामध्ये टाकलं तरी शेव पडत नाही, ते सोऱ्यामध्ये अडकून बसतं, त्याच्यामुळे आपण इथे हे बारीक करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण छान सोडून घेणार आहोत. छान वास येतो या मिश्रणाचा. तर हा वरचा चोथा जो आहे तो आपण पिठामध्ये टाकायचा नाही, हा तुम्ही झाडांना टाकू शकता. तर हे खालचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण पीठ मळायचे. तर आता आपण तेलाचं मोहन करून घेऊया. तर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते फोडणी पात्रामध्ये आपण गरम करून घेऊया. आणि इथे मी एक ताट घेतलेलं आहे मोठं. तर आता आपण पीठ मळायला घेऊया. तर इथे आपण बेसन पीठ टाकूया सर्वात अगोदर. आणि याच्यामध्ये अगोदर तेलाचं मोहन घालायचं. तर आपण तेल छान कडकडीत तापून देऊया. लसूण, ओवा आणि जिऱ्याचं जे मिश्रण आहे ते छानपैकी आपण पिठामध्ये घालायचं, त्याचा मस्त वास येत आहे त्या पाण्याचा. चला तर इथे तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे, ते आपण पिठामध्ये ओतूया. नंतर लाल तिखट टाकूया आपण. तर तिखट इथे मी 2 चमचे घेतलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार टाका. आणि हळद थोडीशी टाकायची, जास्त हळद नका टाकू. हे बघा, 1 चिमूटभर हळद टाकलेली आहे. आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं. तर पिठामध्ये चटणी, मीठ, हळद व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. तर हे आपण जे वाटण करून घेतलं होतं त्याचं पाणी आहे, ते अगोदर आपण टाकून छान मळून घेऊया. आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या. हे बघा, मिश्रणाचा छान गोळा मळून घेऊया आपण. तर हे पीठ हाताला चिटकतं जेव्हा आपण गोळा मळतो. हे बघा, असं मळून घ्यायचं आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि परत गोळा अजून छानसा मळायचा, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही. हे बघा, आपण पिठाचा छानसा गोळा मळून घेतलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं पाणी टाकून अजून हे थोडंसं सैलसल करायचं पीठ, जास्त पण नाही पातळ करायचं.
अरे बघा, अशा प्रकारे आपला छान असा गोळा मळून झालेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। तर आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे, तर कढईमध्ये आपण तेल ओतूया। तर सर्वप्रथम आपण गॅस चालू केला, आता त्याच्यामध्ये आपण तेल ओतूया। तर हे तेल आपण छानपैकी तापून देऊया। चला तर आपलं तेल इथं छानपैकी तापलेलं आहे। तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे, तर सोऱ्याला आतून थोडस तेल लावून घ्या। हे बघा अशा प्रकारे। आणि आपण ह्याच्यामध्ये पिठाचा हुंडा करून टाकूया। हे बघा अशा प्रकारे हुंडा करून टाकू आणि छानपैकी आता आपण शेव करायला घेऊया। बघा मस्त वेडा पडलेला आहे आपला शेवचा। जर शेव करताना आपल्याला जड जात असेल किंवा शेव पडत नसेल तर तुम्ही पीठ थोडस सैलसर मळून घेऊ शकता। त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून पीठ छान असं मऊसर करून घ्यायचं। रे बघा आपली मस्त शेव तयार झालेली आहे। चला तर अशा प्रकारे आपली लसूण शेव बनवून तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। हे बघा पावशर पिठामध्ये एवढी सारी आपली लसूण शेव बनवून तयार झालेली आहे। तर इथे मी गॅस बंद करत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली किती मस्त शेव बनवून तयार झालेली आहे। हे बघा मस्त दिसत आहे। आणि हे आपण थंड झाल्यानंतर ह्याला पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा ह्याचा चुरा करू शकता आणि छान स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवू शकता। मस्त पॅक, म्हणजे आपली शेव मऊ पण पडत नाही। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। शेव करून ले हात दुखायला लागलाय।